नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं SST महाविद्यालयामध्ये सहर्ष स्वागत आहे. मी आहे वैशाली जाधव. आज आपण अर्थशास्त्र विषयात 11वी इयत्ता 11वी कलाशाखेमध्ये आपण दुसरा टॉपिक शिकणार आहोत, पैसा. पैसा इंग्लिशमध्ये त्याला आपण मणी म्हणतो. तर चला सुरू करूया. पैसा म्हणजे काय हे शिकण्याच्या आधी, किंवा पैशाचा उगम कसा झाला, किंवा पैशाचा उगम कसा झाला, पैशाची इतिहास जाणून घ्यायच्या आधी आपल्याला वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय हे अभ्यासायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. बघा, आता पूर्वीच्या काळी काय होतं की जसजसं आपण इतिहासामध्ये शिकतो की जसजसा म्हणजे मानव प्रगती करत गेला तसतसे अनेक शोध लागत गेले. पूर्वी मानव हा भटकंती करायचा, शिकार करायचा, मग हळूहळू त्याने दगडी हत्यारे बनवली आणि त्याच्यानंतर मग तो गुहेमध्ये राहू लागला. अचानक एक दिवशी अग्नीचा शोध लागला, मग तो अन्न शिजवून खाऊ लागला आणि मग त्याच्यानंतर एक दिवशी त्याला शेतीचा शोध लागला. आता असं म्हटलं जातं की ते खाऊन गुहेच्या बाहेर बिया टाकून देत असे आणि त्या बियांवर पावसाचं पाणी पडल्याने ते पुन्हा उगवून आले आणि मग त्याच्यातून त्यांना कळलं की पाण्याच्या आणि मातीच्या सहाय्याने आपण शेती करू शकतो. मग हे सगळे जे भटकंती करत होते ह्या मानवाचा समूह हा गुहेमधून बाहेर पडून नदी किनारी वास्तव्य करू लागला आणि नदी किनारी राहता राहता त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. आता शेती करता करता मग असे अनेक समूह हे गट करून राहू लागले आणि मग हे समूह एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे एखादी वस्तू नाहीये, ती वस्तू मात्र दुसऱ्या समूहाकडे आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी या वस्तूंची देवाणघेवाण करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वस्तूंची देवाणघेवाण करून व्यापार ही पद्धत उदयास आली आणि त्यातूनच वस्तू विनिमय पद्धत या पद्धतीला सुरुवात झाली. आता वस्तू विनिमय म्हणजे काय? तर वस्तू विनिमय म्हणजे, आता बघा, आपण काही जर घ्यायचं असेल तर दुकानात जातो, पैसे देतो, त्याच्या मोबदल्यात आपण ती वस्तू खरेदी करतो. पण पूर्वी काय व्हायचं की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे आणि वस्तू घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. म्हणजे आपल्याकडे जी वस्तू आहे ती दुसऱ्याला द्यायची आणि त्याच्याकडची वस्तू जी आहे ती आपण त्याच्या मोबदल्यात घ्यायची. आजही आपण बघा रिलेशनमध्ये असे करतो. आता समजा शेतकरी असतील किंवा कमवणारे असतील, एखादी वस्तू आपल्याजवळ आहे तर चांगली वस्तू असेल तर ती आपण दीदीला देतो, त्याच्या मोबदल्यात दीदीकडची दुसरी वस्तू आपण घेतो. आजही आपण हे करतो, परंतु आज आपल्या या करण्यामध्ये व्यापार नसतो. पूर्वी वस्तूची देवाणघेवाण करण्यामध्ये व्यापार असायचा. म्हणजेच काय, एकाने आपल्याकडचे गहू द्यायचे, दुसऱ्याने त्या मोबदल्यात त्याच्याकडची फळे त्याला द्यायची, किंवा फळांच्या मोबदल्यात कोंबडी द्यायची, किंवा कोंबडीच्या मोबदल्यामध्ये तांदूळ द्यायचे. अशा प्रकारे एकमेकांना वस्तूची देवाणघेवाण करून आपण काय केलं जात असे, व्यापार केला जात असे, त्याला आपण काय म्हणतो, वस्तू विनिमय असे म्हटले जाते. आता या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काही अडचणी होत्या. आता बघा, आपल्याला पैशाच्या शोधाकडे जायचं आहे की नाही, पैशाचा शोध कसा लागला. आपण मराठीमध्ये सुंदर एक म्हण म्हटली जाते आपल्या मराठीत आणि ती म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे. काय आहे? गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला गरज पडते त्यावेळेला आपण नवीन नवीन गोष्टींचा शोध लावायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे वस्तू विनिमयातून म्हणजे वस्तूची देवाणघेवाण करता करता आपण धातूच्या नाण्यांपर्यंत कसे पोहोचलो, धातूच्या नाण्यांचा शोध कसा लागला, हे जर अभ्यासायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला या अडचणी बघितल्या पाहिजेत. सुरुवातीच्या काळामध्ये ही वस्तू विनिमय पद्धत खूप छान चालायची. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस किंवा असे हे समूह एका ठिकाणी एकत्र यायचे, आपल्या आपापल्याकडच्या वस्तू घेऊन हे लोक एकत्र येत जमायचे आणि एकमेकांना वस्तूंची देवाणघेवाण करायचे. पण काही गोष्टी अशा आढळू लागल्या की त्याच्यामुळे मग त्यांना ह्याच्यावर मात करण्यासाठी दुसरा उपाय शोधण्याची गरज लागली. आता त्या अडचणी कुठल्या होत्या? पहिली अडचण आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. दुसरी आहे मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. तिसरी आहे वस्तूचा साठा करण्यातील अडचण. चौथी आहे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. पाचवी आहे विलंबित देणी देण्यातील अडचण. आता ह्या आपण सगळ्या सविस्तर एक एक करून अभ्यासूया. पहिली आहे गरजांचा दुहेरी संयोग. हा याचा अभाव होता. गरजांचा दुहेरी संयोगचा अर्थ असा होतो की त्या बाजारामध्ये ज्या 2 व्यक्तींमध्ये व्यापार होणार आहे
किंवा वस्तूंची देवाणघेवाण होणार आहे त्या दोन त्या दोन व्यक्तींना त्या दोन्ही वस्तूंची गरज असणे गरजेचे होते किंवा त्या दोन्हीची आवश्यकता असलेली पाहिजे होती. अशा दोन व्यक्ती एकत्र आल्या तरच व्यापार होत होता. आपण हे उदाहरणाच्या साह्याने शिकूया. म्हणजे ही वस्तू विनिमयातली सगळ्यात मोठी अडचण होती. बघा आता मी उदाहरण दिलेलं आहे की अ व्यक्तीकडे कापड आहे आणि त्याला त्या बदल्यामध्ये तांदूळ हवं आहे. म्हणजेच काय, अ व्यक्तीकडे कापड आहे, हा ते कापड विकून त्याला काय पाहिजे, तांदूळ पाहिजे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहेत पण त्याला कापड नकोय, म्हणजे त्याला आपल्याकडचे तांदूळ विकून कापड नकोयत. आता अशी परिस्थिती झाली तर व्यापार होऊ शकतो का, तुम्ही मला सांगा. अशा परिस्थितीमध्ये अजिबात व्यापार होत नव्हता. म्हणजे अ व्यक्तीने वाट बघत बसायची की माझं कापड घेऊन कोण मला तांदूळ देईल आणि ब व्यक्तीने वाट बघत बसायचं की कोण माझे तांदूळ घेईल आणि त्याच्या मोबदल्यात मला हवी ती वस्तू देईल. तर अशा प्रकारे म्हणजे बघा आता चित्रात पण तुम्हाला दिसत असेल की गायीच्या मोबदल्यामध्ये फळं, पण गायवाल्याला फळं नकोयत, मग व्यापार कसा होणार, कशी देवाणघेवाण वस्तूंची होणार. म्हणजे ही फार मोठी वस्तू विनिमयातली अडचण होती आणि यामुळे विनिमय थांबत होता, यामुळे या व्यापारामध्ये मर्यादा येत होत्या. त्याच्यानंतर दुसरी अडचण आहे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. आता बघा, आपण हे सांगण्याच्या आधी आपली मी आजची परिस्थिती सांगते. आपण आज दुकानात कुठली वस्तू घ्यायला गेलो, समजा आपण 1 किलो तांदूळ आणायला गेलो, आपल्याला माहित आहे, आपण जातो दुकानदाराला विचारतो 1 किलो तांदूळ हवाय, कसा किलो आहे, मग तो आपल्याला प्राईस सांगतो. आणि बघा, 1 किलोचं माप दुसऱ्या पारड्यात असतं आणि एका पारड्यामध्ये तो 1 किलो तांदूळ टाकतो. आपल्याला कधी असं वाटत नाही की आपण फसलोय किंवा नाही, बरोबर 1 किलो तांदूळ त्याने बरोबर दिलेला आहे आणि आपण त्याचे पैसेही त्याला दिलेले आहेत. किती सोपं आहे व्यापार करायला. पण पूर्वी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये असं होत नव्हतं, कारण मापन आणि मूल्य ही पद्धतच अस्तित्वात नव्हती की एखाद्या वस्तूची किंमत किती असू शकतं, एखाद्या वस्तूचे मूल्य किती असू शकतं. आणि बर, मापन ही अस्तित्वातच नव्हतं की कितीच्या बदल्यात किती द्यायचं. म्हणजेच काय की एका गायीच्या मोबदल्यात एक घोडा, अशी देवाणघेवाण असा व्यापार तेव्हा होत होता. आज तुम्ही करा बरं तसा व्यापार. आज तुम्हाला काय म्हणते, गायी कशी जास्ती जास्त 1 लाख किंवा 1.25 लाखापर्यंत आपल्याला मिळून जाते, पण घोड्याच्या किमती ह्या फार आहेत. मग आपण काय करू, असा व्यवहार केला तर आपल्याला वेड्यात काढतील की नाही लोक, अरे गायीच्या मोबदल्यात कोण घोडा देतं का, तू फसलास व्यवहारच. आता असे आपण सहज त्याला बोलून जातो. पण पूर्वी असे विनिमय होत होते, पूर्वी अशी विक्री होत होती, पूर्वी असे देवाणघेवाण होत होती, कारण मूल्य माहीतच नव्हतं कशाचं किती मूल्य आहे आणि मापन म्हणजे मोजण्याचं साहित्य काहीच नव्हतं. त्यामुळे सहज कोंबडीच्या मोबदल्यात 4 ॲपल दिले जात होते, सफरचंद दिले जात होते, तर गायीच्या मोबदल्यामध्ये घोड्याची विक्री केली जात असे. आता गहू बघा, गव्हाच्या मोबदल्यामध्ये ब्रेड दिला जातो. आज 13 रुपयाला ब्रेड मिळतो आणि 1 किलो गहू 60 रुपयाला मिळतात. मग बघा बरं, आपण व्यवहारात फसलो असं आपल्या लक्षात येईल की नाही. पण पूर्वी अशी वस्तू विनिमय होत होता, कारण कुठलंही मापन तिथे नव्हतं, मोजायचं साधन नव्हतं. त्याच्यानंतर पुढचं आहे वस्तूचा साठा करण्यातील अडचण. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे लोक नदी किनारी राहायचे, छोटे छोटे समूह करून राहत होते, त्यामुळे त्यांच्याकडे जागेची फार मोठी अडचण होती. हल्ली बघा, आता आपण काय करतो, वस्तू साठवण्यासाठी मोठे मोठे गोदाम असतात, किंवा आपल्या घरगुती ही वर्षभराचं वस्तू साठवण्यासाठी आपण छोट्या छोट्या कणगी वगैरे अशा बाजारातून घेऊन येतो. आणि त्याचप्रमाणे जागेचा तर अभाव होताच, पूर्वी मोठे मोठी गोदामं अस्तित्वात नव्हती आणि भविष्यात वस्तू साठवून ठेवली पाहिजे आणि ती साठवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचं ज्ञान त्यांना नव्हतं. आज बघा बरं, आपण धान्यांमध्ये पावडर टाकतो, कडुलिंबाचा पाला टाकतो, मीठ टाकतो, अनेक अशा गोष्टी करतो की जेणेकरून ते धान्य, ती वस्तू वर्षभर आपली टिकली पाहिजे. अगदी कापडापासून ते धान्यापर्यंत अशा वस्तू टिकवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. हे त्यावेळी नव्हतं अस्तित्वामध्ये, त्यामुळे वस्तू साठवण्यामध्ये अडचणी येत होत्या. आणि त्यात आणखीन दुसरी अडचण अशी होती, ती म्हणजे ट्रान्सपोर्टची, म्हणजे वाहतूक. म्हणजे एका ठिकाणाहून जर बरे वस्तू साठवली तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती न्यायची कशी, तर त्यासाठी ट्रान्सपोर्ट पण अवेलेबल नव्हते. कधीतरी प्राण्यांचा वापर केला जात असे या वस्तू वाहून नेण्यासाठी, पण बाकी याच्या पुढे काय असा शोध नव्हता. आज बघा, आपल्या वस्तू साठवल्या तर योग्य किंमत येईपर्यंत आपण त्या साठवून ठेवतो, योग्य किंमत आली की ट्रान्सपोर्टच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या बाजारांमध्ये ती वस्तू सहज पाठवू शकतो.
तर सगळ्यात मोठी अडचण होती वस्तूचा साठा करण्याची, कारण तेवढी मोठी जागा उपलब्ध नव्हती आणि वस्तू कशा प्रकारे साठवल्या पाहिजेत याचं ज्ञान त्या लोकांना नव्हतं. त्याचप्रमाणे नाशवंत वस्तू बघा, हे झालं टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत. नाशवंत वस्तू आजही आपण फ्रीजच्या साह्याने आपण आजही 2 ते 3 दिवसापर्यंत त्याचा साठा करून ठेवू शकतो, पण पूर्वी त्या तेवढ्याही साठवता येत नव्हत्या. आणि म्हणून मग ही एक वस्तू विनिमयातली मोठी अडचण होती की चला भाजीपाला असेल फळं असतील तर येईल ते वस्तू बरोबर आपण तिची देवाणघेवाण करावी लागत असे. त्याच्या पुढची अडचण आहे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. विभाजन म्हणजे त्या वस्तूचे भाग करणे, विभाजन म्हणजे त्या वस्तूचे भाग करणे. आता बघा, काही वस्तूचे भाग करता येत होते परंतु प्राणी घर इत्यादी वस्तूचे अजिबात विभाजन करता येणे शक्यच नव्हते. त्यामुळे एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देणं हा व्यापार करताना अवघड होत होते. म्हणजेच बघा, आता समजा 2 लोक आहेत, त्या बाजारात एकत्र आलेली आहेत आणि एकाजवळ शेळी आहे आणि दुसऱ्याजवळ गहू आहेत. हा शेळीच्या मोबदल्यात गहू हवे होते आणि गहू देऊन त्याला शेळी हवी होती. आता गव्हाचे आपण विभाजन करू शकतो, म्हणजे 1 पोतं 2 पोतं असं आपण विभाजन करू शकतो, पण शेळीचं विभाजन करता येण्यासारखं आहे का? शेळी म्हणजे मधून कापून चल अर्धी घेऊन जा अर्धी तू ठेव असं म्हणू शकतो का? नाही, कारण ती जिवंत प्राणी आहे. म्हणजे मग समजा 2 पोत्यांच्या मोबदल्यामध्ये 1 शेळी द्यावीच लागत होती त्या व्यक्तीला, कारण शेळीचं विभाजन शक्य नव्हतं. आज आपण बघा, गहूच्या बदल्या आपण शेळी देणार का? नाही, सरळ त्या गव्हाचे पैसे देऊ आणि गहू घेऊन विकत घेऊन येऊ शकतो. म्हणजेच काय की विभाजन, वस्तूचे विभाजन ही एक मोठी अडचण होती. आणि या अडचणींवर मग मात करण्यासाठी आपण पुढचे शोध लावायला सुरुवात केली. आता पुढचं आहे ते म्हणजे सगळ्यात शेवटचं, विलंबित देणी देण्यातील अडचण. आता विलंबितचा अर्थ काय होतो? विलंबित देणी देणे याचा अर्थ काय होतो? म्हणजेच कर्ज परतफेड जी आपण करतो ना, त्याला आपण काय म्हणतो? कर्ज. तर कर्जाची परतफेड करणं अवघड होतं वस्तू विनिमय पद्धतीमध्ये. आज बघा, आपण बँकेमध्ये जातो अथवा रिलेशनमध्ये जर कोणाकडनं घ्यायचं असेल तर आपण सहज जातो, त्यांच्याकडनं कर्जाने रक्कम घेतो आणि आहे त्याचपर्यंत, म्हणजे नोटांच्या स्वरूपात घेतो आणि नोटांच्या स्वरूपातच आपण कर्ज परत करतो. त्यामुळे कर्ज देणं घेणं सोपं आहे. परंतु पूर्वी कर्ज विलंबित जी देणी होती ती देणं आणि घेणं अवघड होतं. कारण काय होतं की कर्ज आपण प्राण्यांच्या द्वारे घेतलं जात असे किंवा वस्तूंच्या स्वरूपात घेतलं जात असे. तर इथे मी तुम्हाला एक छान उदाहरण देईन. समजा मी एखाद्याला गव्हाच्या स्वरूपात कर्ज दिलं, 2 पोती गहू कर्जाने दिले. आता मी माझे गहू खूप चांगले आहेत, चांगल्या क्वालिटीचे होते, त्याने वर्षाने मला परत केले, परंतु ते तसे गहू नव्हते, क्वालिटी त्याची दर्जा त्याचा चांगला नव्हता, पण तो काय म्हणतो? तू मला 2 दिले होते, मी तुझं कर्ज फेडलं. आता गंमत येते प्राण्यांमध्ये, आपण जेव्हा कर्ज देवाणघेवाण करतो त्यावेळेला माझ्याकडची एक गाय मी एका व्यक्तीला 5 वर्षासाठी दिली. देताना ती गाय 5 लिटर दूध देत होती, पण मी काय केलं? कर्जाने दिली त्याला. आता 5 वर्षांनी मी माझी गाय परत आणायला गेली. शेवटी कसं असतं, गायीचं वय वाढलं 5 वर्षाने, तिचं दूध देण्याची क्षमता कमी झाली. मी दिलं त्यावेळी ती 5 लिटर दूध देत होती, मी परत मागायला गेली तर त्याने 1 लिटर दूध द्यायला सुरुवात केली. म्हणजेच काय की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ज्या अवस्थेत ज्या परिस्थितीमध्ये कर्ज घेतलं जात होतं त्याच अवस्थेत त्याच परिस्थितीमध्ये कर्ज परत केलं जात नव्हतं. ही एक मोठी अडचण होती आणि त्यामुळे मग या अडचणीवर मात करण्यासाठी आपण काय केलं की धातूच्या नाण्यांपर्यंत पोचलो किंवा त्याचा शोध लागण्याच्या आपण मागे लागलो. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी धातूच्या नाण्यांबद्दल आपल्याला सविस्तर सांगेन. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैसा हा टॉपिक सुरू केला, त्याच्यामध्ये वस्तू विनिमयातल्या अडचणी अभ्यासल्या, या अडचणींवर मात कशा प्रकारे केली आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.